सुभाष धुळगंडे यांचे 15 ऑगस्टला तहसीलच्या कंपाऊंडला धडक देऊन डोकेफोड आंदोलन करणार, विविध मागण्यांचं निवेदन सादर। पालम तालुक्यातील मानगीरवाडी चौक ते जिल्हा सरहद्दीपर्यंत मजबूतीकरण करा। रस्ता 15 ऑगस्ट रोजी हातात तिरंगा घेऊन गावकरी आणि विद्यार्थी रास्ता रोको करणार। यानंतर सुभाष धुळगंडे पेड्डूकर हे पालम तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडरला धडक देऊन डोकेफोड आंदोलन करणार आहे। तालुक्यातील मानगीरवाडी ते जिल्हा सरहद्दीपर्यंत रस्ता मजबूतीकरण करा। तसेच सालदापूर, नराडवाडी, पेड्डू, मानगीरवाडी, वानवाडी, केजगीरवाडी या गावांतील विद्यार्थ्यांना मानव विकास एसटी बसने शाळेत जातात, मात्र खराब रस्त्यांमुळे त्यांना शाळेत येता येत नाही। पेंडू हे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचे देवस्थान असून तीर्थस्थळ असल्यानं 15 दिवसाला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। नागरिकांना आणि भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच विद्युत वितरण कंपनीचे गुत्तेदार आणि जेई यांच्या संगणमतांनी शेतकऱ्यांना सिंगल ट्रान्सफॉर्मर डीपी मंजूर झाल्यानंतर 15 ते 20 हजार रुपये घेतात। पेंडू फिटरमध्ये 11 ते 12 गावे आहेत, त्या गावाची लाईन बंद केली जाते। कित्येक डीपीला केबल किटकॅट टाकले जात नाही। डीपीला परभणीला दुरुस्तीसाठी घेऊन जाणे हे काम गुत्तेदाराचे असते, मात्र गावकऱ्यांकडून वाहन भाडे घेतले जाते। अशा विविध मागण्यांचे निवेदन सुभाषराव धुळगंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख परभणी आणि लक्ष्मीबाई धुळगंडे, माजी सभापती पंचायत समिती पालम यांनी जिल्हाधिकारी सह प्रतिलिपी परभणी आणि पालम कार्यालयात स्वाक्षरी करून दिले। गुडघ्या इतकाला चिखल झालाय, एसटी रोडहून घसरत असल्यामुळे त्यांचाही दोष नाही, परंतु लेकरं शाळेत येत नसल्यामुळे त्यांचे आतोनात शिक्षणाचे नुकसान होत आहे। याबद्दलचं निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग परभणी आणि जिल्हा परिषद परभणी व शिक्षण विभाग दोन सेवकाच्या प्रतिनियुक्त्या बेकायदेशीर जवळजवळ 8 वर्षापासून केलेले आहेत। तालुक्यात माझं एकच युनिट असताना 8-8 वर्षे 2 सेवक का ठेवले, याही संदर्भात माझं पालम तहसील कार्यालयाला डोकेफोड आंदोलन आहे। त्यानंतर पालमचे विद्युत वितरण कंपनीचे जेई इंजिनियर श्रीयुत तेलंग साहेब व गुत्तेदार श्रीयुत कापसे साहेब या दोघांच्या संगनमताने गावाची सिंगल डीपी, शेतकऱ्याची प्रायव्हेट डीपी यादीत नाव मंजूर होऊन आल्यानंतर 15 ते 20 हजार घेतल्याशिवाय त्यांना डिपो बसवून देत नाहीत। त्याचबरोबर पालम तालुक्यामध्ये अनेक गावाला मेंटेनन्सचे काम त्याच्याकडे असताना डीपीला फीज नाहीत, काही डीपीचे केबल जळाले, त्यामुळं एका गावचं कुठलं नुकसान झालं किंवा साधं मीटर धारकाचं वायर तुटलं तरी त्यांना जवळजवळ 12 गावची लाईट बंद करतात, 12 गावचं विनाकारण अंधारामध्ये ठेवतात। त्यानंतर गावाची डीपी काढून नेणे, दुरुस्त करणे व घेऊन जाणे हे त्या कापसे गुत्तेदाराकडे पालम तालुका असताना ते गावाचे सरपंच नागरिकाला सांगतो की तुम्ही परभणीला घेऊन या, पण आलेल्या दिवशी इथून ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, ते परत शेतकऱ्याला 2 दिवसाला गाडी घेऊन यावं लागते, ये जा करण्याचे भाडे हे शेतकऱ्याला गुत्तेदार असताना भूर्दंड आहे। परंतु तेलंग साहेब आणि कापसे साहेब हे संगनमतानं त्याचे बिलं काढत असतात अशी माझी माहिती आहे। यासह विविध मागण्याचे निवेदन दिले आहे, पण या निवेदनाला 3 ग्रामपंचायतचे पत्र आहेत, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय, आश्रम शाळा आणि 3 जिल्हा परिषद शाळा, त्याबरोबर 5 अंगणवाड्या ह्या सर्व तोपरी बंद पडल्या आहेत। म्हणून 4 किलोमीटरचा रस्ता मी अंदाजपत्रक दिलेले आहेत ते 7 कोटीचे आहेत, पण 3 ते 4 लाखामध्ये कपचे वगैरे हिरीला खूप एमआरईजेच्या हिरीला रोड टच कपच्या पडलेल्या आहेत, त्या टाकून मुरुम टाकून मजबूती करून द्यावं, अन्यथा आज दिलेल्या निवेदनाच्या वर आम्ही अंगणवाडीचे लेकर, जिल्हा परिषद शाळेचे लेकर, माध्यमिक शाळेचे लेकर आणि आश्रम शाळेचे लेकर हे जवळजवळ 1000 विद्यार्थी घेऊन आम्ही पालमच्या मुख्य चौकात तिरंगे झेंडे हातात घेऊन आणि या 5-6 गावचे लोक सर्व मुख्य पालमच्या चौकामध्ये रास्ता रोको करणार आहेत। आणि त्याच दिवसापर्यंत जर मागण्या मंजूर नाही झाल्या मी स्वतः तहसील कार्यालयाच्या कंपाऊंड वॉलला धडक घेऊन डोकेफोडो आंदोलन करणार आहे। अशा प्रकारचे निवेदन